नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाच्या प्रश्नांचा अभ्यास येथे करणार आहोत। तर आपला पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे कोणता परिणाम होतो? काय म्हटले? पृथ्वीची कक्षीय गती म्हटले तर पृथ्वी ज्यावेळी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात, परिभ्रमण म्हणतात। आणि जे परिभ्रमण ज्यावेळेस पृथ्वी करत असते त्यालाच त्या कक्षेलाच आपण त्या गतीला काय म्हणतो? कक्षीय गती असे म्हणतो। आणि त्या गतीमुळे रात्र आणि दिनमान यांच्यामध्ये काय पडत असतो, यांचा जो कालावधी असतो त्यामध्ये फरक पडत असतो। म्हणून आपलं उत्तर आहे 2 नंबर, रात्रमान व दिनमानाच्या कालावधीमध्ये फरक पडणे। त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, बघा कोणता महामार्ग म्हटले? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 म्हटले। कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रामधून गेलेला नाही? तर बघा, आपण जर विचार केला तर हा जो 6 नंबरचा राष्ट्रीय महामार्ग आहे, आता याचं जे नवीन नाव आहे ते आहे 53 हे नवीन याचं नाव आहे, हे लक्षात ठेवा। तर बघा, हा जो मार्ग आहे, आपण जर विचार केला तर नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, अमरावती, नागपूर असा हा महामार्ग जातो। मग कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रामधून हा गेलेला नाही असं विचारलेलं आहे। तर बघा, मग आपण जर इथे नीट विचार केला तर भंडारा गोंदियामधून तो जातो आहे, धुळे नंदुरबारमधूनही जातो आहे, बुलढाणा अकोल्यामधूनही जातो आहे। तर मग तो कशामधून जात नाही आहे? तर तो यवतमाळ चंद्रपूरमधून जात नाही आहे। म्हणून आपलं उत्तर असेल यवतमाळ व चंद्रपूर। खाली 2 विधाने अभ्यासा व योग्य पर्यायाची काय करायची, आपल्याला निवड करायची आहे। तर बघा, गट पर्वताची निर्मिती दुहेरी प्रस्तरभंग झाल्याने होते। आता गट पर्वत म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे। आणि त्यानंतर सह्याद्री पर्वत हा एक प्रकारचा गट पर्वत आहे। तर बघा, गट पर्वत कसा तयार होतो? बघा, ज्यावेळेस जमिनीचा भूभाग जो असतो तो अशा प्रकारे, जमिनीचा जो भूभाग असतो तो अशा प्रकारे ज्यावेळेस खचून पर्वत तयार होतो, हा जो भाग आहे मित्रांनो, हा बघा, हा जो भाग आहे हा खचलेला असतो टोटल आणि हा तयार झालेला असतो, याला म्हणायचं गट पर्वत। याला काय म्हणायचं? गट पर्वत। तर मग सह्याद्री पर्वत हा कशाप्रकारे तयार झालेला आहे? तर बघा, सह्याद्री पर्वताचा सुद्धा अशाच प्रकारे तयार झालेला आहे। इकडे जर बघितलं आपण तर इथे महाराष्ट्र पठार आहे की जे खचलेले आहे। आणि इकडे जर पाहिलं आपण तर पश्चिम किनारपट्टी आहे, हा सुद्धा भाग खचलेला आहे। आणि हे दोन्ही भाग खचून जो पर्वत तयार झालेला आहे तो म्हणजे सह्याद्री पर्वत आहे। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपली दोनही विधानं काय आहेत, बरोबर आहेत। म्हणून आपलं उत्तर असेल 3 क्रमांकाचं। यानंतरचा प्रश्न बघा, आता इथे देश दिलेले आहेत, त्यांच्या सीमा दिलेल्या आहेत। आपल्याला सर्वप्रथम माहिती पाहिजे की कोणत्या देशाची सीमा आपल्याला जास्त आहे। तर मित्रांनो, बांगलादेश जो आहे या बांगलादेशाची सीमा सगळ्यात जास्त आपल्याला भारताला लाभलेली आहेत। मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सर्वात जास्त सीमा असणारा कोणता आहे? तर 27, म्हणजेच आपली ही एक जोडी इथे तयार झालेली आहे। त्यानंतर भारताला सगळ्यात जास्त कमी सीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे बघा, अफगाणिस्तान। मग सर्वात कमी असणारी इथे कोणती आहे? तर इथे ही आहे 0.70। म्हणजे इथेच आपलं उत्तर आहे बघा, सीचं 1 आणि बीचं IV म्हणजे 4 नंबर। मग इथं बघा, सीचं 1 असणारं इथे दिसतं आहे आपल्याला आणि बीचं जे आहे ते 4 नंबर असणारं, म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, बाकीचं बघायचं कामच येत नाही आहे, म्हणजेच आपलं उत्तर असेल 2। यानंतर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना किनारी मैदानांचा योग्य क्रम। आता दक्षिणेकडे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे दक्षिणेकडून आपल्याला कुठे जायचं आहे, वरती जायचं आहे, उत्तरेकडे जायचं आहे। तर मग सगळ्यात खाली कोणता देश आहे, कोणतं राज्य आहे आपल्याला माहिती आहे? केरळ, बरोबर आहे। मग केरळ असणारं म्हणजे पहिला जर ऑप्शनचा आपण जर विचार केला तर इथे काठेवाड आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला आपला, बरोबर आहे। त्यानंतर 3 ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे आहे केरळ, इथे पण केरळ आहे, इथेही केरळ आहे। परंतु त्यानंतरचा जर विचार केला आपण तर थोडं वरती आलो मित्रांनो, तर कर्नाटक, इथेही कर्नाटक मैदान आहे, इथेही आहे, इथेही आहे। त्यानंतर आपण विचार केला थोडा तर कोकण मैदान आहे समोर, जसजसं आपण वरती येणार तसतसं आपण इथं कोकण मैदान पण आहे, ठीक आहे। त्यानंतर कच्छचं मैदान हे सर्वात वरती येते मित्रांनो, त्यामुळे हा ऑप्शन आपला काय झालेला आहे, चुकलेला आहे। त्यानंतर आपण जर तिसरा ऑप्शन जर बघितला, काठेवाड मैदान, बरोबर आहे, आणि शेवटी जे आहे ते कच्छचं मैदान आहे। परंतु 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा, कच्छचं मैदान आणि काठेवाडचं मैदान याच्यामध्ये थोडं मागे पुढे झालेलं आहे, म्हणजे 4 नंबरचा आपला ऑप्शन नसणार आहे, म्हणजेच आपला ऑप्शन आहे 3 नंबर, ठीक आहे। यानंतर भारताच्या पूर्व किनारपट्टीविषयी
चुकीचा पर्याय शोधायचा आहे आपल्याला, अयोग्य पर्याय, कोणता पर्याय शोधायचा आहे, अयोग्य पर्याय शोधायचा आहे. तांदळाचं उत्पादन पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टीवर जास्त होते, हे बरोबर आहे. पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत जास्त रुंदीची आहे, हेही बरोबर आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे हिवाळ्यात पूर्व किनाऱ्यावर पाऊस पडतो, आता इथे थोडं शंकास्पद आहे, बरोबर आहे. आणि शेवट आता जर इथे विचार केला तर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे कुठे पाऊस पडतो माहिती आहे का तुम्हाला? पश्चिम किनारपट्टीवरती अरबी समुद्राच्या या भागामध्ये पाऊस, म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती पाऊस पडतो. आणि हा जो पाऊस पडतो आहे कोणता? हिवाळ्यामध्ये पूर्व किनाऱ्यावर जो पाऊस पडतो आहे, म्हणजे इकडे जो पाऊस पडतो आहे तो ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो आहे. लक्षात ठेवायचं आहे, खूप सोपं आहे. ईशान्य कोणता? ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे तो पाऊस पडतो. म्हणजेच हे जे विधान आहे मित्रांनो, हे कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल हे, ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 3 नंबर, कारण पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत पूर्व किनारपट्टी कमी दंतुर आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर असेल याचं 3 नंबर. यानंतर खालील यादीत योग्य जोड्या जोडायचे आहे, हे अतिशय बघा. मुर्हाजी म्हैस आहे, ठीक आहे. मुर्हाजी म्हैस आहे, सर्वांना माहिती आहे, प्रसिद्ध म्हैस आहे. मुर्हा ही म्हैस गुजरातची आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर भादवरीचं, आता गुजरातची म्हैस मुर्हा आहे, तर अ नंबरमध्ये तर बघा मित्रांनो, इथे जर विचार केला तर मुर्हा ही जी म्हैस आहे ही हरियाणा राज्यातली प्रसिद्ध म्हैस आहे. त्यानंतर विचार केला तर भादवरी जी आहे, भादवरी ही उत्तर प्रदेश महेसाना, हिचा जर विचार केला आपण तर ही गुजरात राज्याची प्रसिद्ध म्हैस आहे. आणि नीली रवी ही जी जात आहे ही निश्चित पंजाबची आहे. म्हणजेच आपला पर्याय आहे 4 क्रमांक. यानंतर खालीलपैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. पहिले विधान आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याच्या सीमा इतर राज्यांना लागून आहे. किती आहेत त्या? 20, बरोबर आहे. आता आपल्याला इथं काय शोधायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अयोग्य विधान, चुकीचं विधान आपल्याला काय करायचं इथे शोधायचं आहे. महाराष्ट्रात 16 जिल्ह्याच्या सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही, 20 लागून आहे, म्हणजे 16 नसणार आहे, कारण 36 आकडा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रातील 29 जिल्ह्याच्या सीमा समुद्राला लागून नाही, हेही बरोबर आहे. महाराष्ट्राला 5 घटक राज्य, बघा इथे थोडं 5 घटक राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला, आपण जर विचार केला, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात यासारख्या राज्यांचा जर आपण विचार केला तर 6 राज्य घटक राज्य काय आहेत याला लागून आहेत. आणि केंद्रशासित प्रदेशाचा जर आपण इथे विचार केला तर केवळ 1 केंद्रशासित प्रदेश आपल्याला आहे, ठीक आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? 4 नंबर, कारण हेच आपलं काय आहे? अयोग्य विधान आहे. त्यानंतर देशात त्रावणकोर या ठिकाणी थोरियमचे साठे आहेत, अयोग्य विधान तुम्हाला इथे ओळखायचं आहे. लक्षात ठेवा, अयोग्य म्हटलं आहे, वारंवार लक्षात ठेवलं पाहिजे, प्रश्न व्यवस्थित वाचता आला पाहिजे. देशात त्रावणकोर या ठिकाणी थोरियमचे साठे आहेत, बरोबर आहे. देशात जादूगुडा या ठिकाणी युरेनियमचे साठे आहेत, हेही बरोबर आहे. देशात नेवेली या ठिकाणी प्लुटोनियमची साठे आहे, हे आपलं काय आहे? अयोग्य विधान आहे, ठीक आहे. हे कोणतं विधान आहे आपलं? अयोग्य, म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर असेल हे. देशात झारखंड या राज्यात बेरिलियमचे साठे आहेत, हेही बरोबर आहे. त्यानंतर खालील विधाने अभ्यासावं, योग्य पर्याय निवडा. कोकण हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग आहे, कोकण हा सर्वाधिक लोकसंख्या असणारा आहे, बरोबर आहे. कोकणचे हवामान उष्ण व सम प्रकारचे असते, हेही बरोबर आहे. कोकण किनारपट्टी पस्तरभंग म्हणून निर्माण झालेली आहे. बघा, कोकण किनारपट्टी कशामुळे तयार झालेली, आपण आत्ताच प्रश्न ह्याच्यामध्ये बघितलं. पहिला प्रश्न होता आपला गटपर्वत, गटपर्वताचा प्रकार आहे. मग इकडे महाराष्ट्र पठार प्रस्तरभंग होऊन महाराष्ट्र पसार निर्माण झाला, आणि तशाच प्रकारे इकडे काय झालं, किनारपट्टी आपली तयार झालेली. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपली तीनही विधान कशी आहेत? बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर असेल 1 नंबरचं, ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सातपुडा पर्वताकडून कृष्णा खोऱ्याकडे जाताना लागणारे क्रमवार जिल्हे खालील पर्यायामधून आपल्याला काय करायची आहे? निवडायची आहे. बघा, सातपुडा पर्वताकडून कृष्णा खोऱ्याकडे, म्हणजे आपल्याला जायचं आहे वरून खाली, सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे. कारण सातपुडा पर्वत कुठे? महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये दिसतो आहे, ठीक आहे.
तर मग आता जळगाव प्रत्येक ठिकाणी दिसते आपल्याला. जळगाव बघा, इथे जळगाव, बुलढाणा, अहमदनगर, बीड, परभणी आणि लातूर. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली. त्यानंतर धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली. नंदुरबार, नाशिक, सांगली, सातारा, पुणे आणि कोल्हापूर. आता कृष्णा खोरं हे कुठं आहे हे खूप महत्त्वाचं आहे, है की. मग आपल्याला कृष्णा खोऱ्याकडे जायचं. मग कृष्णा खोऱ्याचा आणि परभणी व लातूरचा काहीही संबंध नाही आहे मित्रांनो. म्हणजे आपलं उत्तर पहिलंच आहे, खाली आपल्याला काहीही बघण्याचं कारण नाही. जर तुम्ही वरून जर आले, समजा जर आपण इथून सुरुवात केली, धुळे असेल, नाशिक असेल, नगर असेल, जळगाव असेल, संभाजीनगर असेल, ठीक आहे, पुणे असेल, सोलापूर, सांगली, सातारा, आता सगळा विचार केला तर सगळा हा कृष्णा खोऱ्याचा भाग आहे. आणि आपल्याला कुठून यायचं आहे, सातपुडा पर्वतातून. हा सातपुडा पर्वत आहे, ठीक आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पुणे जिल्ह्यात येणार नाही. बघा, पुणे जिल्ह्याची, पुणे जिल्ह्यात कोणकोणती ठिकाणं येणार नाहीत असा प्रश्न आहे. येणार नाहीत, काय म्हटलं आहे, येणार नाहीत. बघा, भीमा नदीचे उगमस्थान पुणे जिल्ह्यामध्ये आहे. वीरबाजी पासलकर सागर हा पण पुण्यात आहे. बेडसा लेणे पण पुण्यात आहे. विशालगड जो आहे हा पुण्यामध्ये नाही आहे मित्रांनो. त्यानंतर गणपतीपुळे व महाड हे जे दोन्ही ठिकाणं आहे, गणपतीपुळे सर्वांना माहीत आहे, प्रसिद्ध ठिकाण आहे, ठीक आहे, मला रत्नागिरीमध्ये. त्यानंतर शिखर शिंगणापूर हे नगरमध्ये येतं, म्हणजे हेही पुणे जिल्ह्यामध्ये येत नाही. म्हणजे आपले ऑप्शन झाले ए, बी, डी आणि एफ, की हे पुणे जिल्ह्यामध्ये येत नाही. म्हणजेच आपलं उत्तर असेल चार नंबर, बी, डी आणि एफ हे पुण्यात येत नाही. त्यानंतर क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश कोणता होता, तर बघा, ओझोन पातळीमध्ये घट करणे हा क्योटो होता का, तर नाही मित्रांनो. ऑक्सिजनमध्ये घट करण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. आणि क्लोरीनमध्ये घट करण्याचा हाही याचा उद्देश नव्हता, तर याचा प्रमुख उद्देश होता ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनामध्ये घट करणे, हा सगळ्यात महत्त्वाचा याचा उद्देश होता. आणि ओझोन पातळीचा जर विचार केला तर मॅटेरियल नावाची परिषद याच्यासाठी झालेली होती. अशा प्रकारे आज आपण भूगोलाच्या प्रश्नांचा अभ्यास इथे केलेला आहे. आमचं नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला टच करा, की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.